महापाली परिसरामध्ये मोठ्या संख्येने वृक्षांची कत्तल होत आहे. एका बाजूला ठाकरे सरकार वृक्षांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की आम्ही पर्यावरण प्रेमी आहोत असा दावा करतो, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहिलं तर त्यांच्याच काळामध्ये अशा प्रकारची झाडांची मोठ्या प्रमाणात तोड होते. याच्यातलं सगळ्यात गंभीर असं आहे, मी सगळे व्हिडिओ बघितले, त्याची माहिती घेतली, हे केवळ वृक्ष नाही आहे तर या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत आणि मँग्रोव्जची कत्तल या ठिकाणी होणं याचा अर्थ सरळ सरळ मुंबईवर एक नवीन संकट आणणं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यावरणाच्या गोष्टी करायच्या, पब्लिकचा प्रोजेक्ट मेट्रोसारखा 160 झाडं जी रिप्लांट होणार आहे आणि तिथे 1000 झाडं लागणार आहे आणि त्यातनं प्रदूषण कमी होणार आहे, असा प्रोजेक्ट देखील पर्यावरणाच्या नावाखाली थांबवायचा, ज्याला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली तो थांबवायचा, आणि या ठिकाणी मात्र MTDCच्या प्रोजेक्टकरता 5-स्टार हॉटेल बांधण्याकरता इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल त्या ठिकाणी करायची. बरं, यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पर्यावरण मंत्री आणि पालकमंत्री दोघेही त्या ठिकाणी जाऊन आले आणि ते जाऊन आल्यानंतर ही कत्तल सुरू आहे. इतका मोठ्या प्रमाणात टनानी माल हा त्या ठिकाणी पडतो आहे, आग लावली जाते आहे आणि याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. हे अत्यंत गंभीर आहे, हा फौजदारी गुन्हा आहे, त्यामुळे तात्काळ हे काम थांबवलं पाहिजे आणि फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की दुटप्पी भूमिका ठाकरे सरकारने सोडली पाहिजे. सर, या पाणादानी परिसरामध्ये आपण जर पाहिलं तर विकास तो पुन्हा परिसर विकसित करायचा आहे, पर्यटकांचं आकर्षण एक केंद्र आहे, त्याच्यामुळे तिकडे विकास करतो आहोत, त्यासाठी काहीतरी भर टाकली जात आहे तिकडे असं म्हटलं जात आहे, तर विकासाच्या नावाखाली केवळ राजकारण तेव्हाही केलं जातं नाही? प्रश्न काय आहे, विकासाला कोणाचा विरोधच नाहीये, पण मँग्रोव्जची कत्तल करून विकास हे कुठल्या पर्यावरणात बसतं याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. आणि हे केवळ राजकीय आरोप नाही आहेत, आपल्याकडे तुम्ही स्वतः देखील व्हिडिओज दाखलेत, मी स्वतः व्हिडिओज बघितले आहेत, तिथले पहिलेची परिस्थिती आताची परिस्थिती. आताही गुगल मॅपवर बघितलं तर ज्या ठिकाणी भर टाकलेली आहे त्या ठिकाणी गुगल मॅपवर स्पष्टपणे मँग्रोव्ज दिसतायत. अशा परिस्थितीमध्ये जर हे होत असेल तर मला असं वाटतं की एकदम चुकीचं आहे. मला कधीकधी आश्चर्य वाटतं की ते पर्यावरणवादी जे पाट्या घेऊन घेऊन आरे करता उभे होते ते कुठे गेले आता? मँग्रोव्जची कत्तल होत असताना म्हणजे ते काय फक्त सरकारी होते का, किंवा ते फक्त आरेपुरतं होते का, किंवा त्यांचा काही वेस्टर्न इंटरेस्ट होता का, असाही सवाल मला आता विचारायचा. नक्की खरं त्याला दोन प्रश्न होता की जेव्हा आरेचा जेव्हा त्यामध्ये झाडांची कत्तल झाली होती किंवा झाडं तोडली गेली होती तेव्हा मोठ्या संख्येने लोकांनी देखील गर्दी केली होती, अनेक पर्यावरण प्रेमी पुढे आले होते, पण याचा कुणालाच थांगपत्ता देखील नाही असं वाटतं. लपून छपून नाही, सगळ्यांना थांग पत्ता आहे. तुम्ही स्वतः दाखवताय, माझ्याकडे देखील त्याचे व्हिडिओज आलेले आहेत, सगळीकडे ते सर्क्युलेट झाले आहेत. जे दुटप्पी लोक आहेत, तथाकथित पर्यावरणवादी जे आहेत तथाकथित, यांनी जाणीवपूर्वक कानाडोळा त्या ठिकाणी केला आहे. कारण आरेचं आंदोलन करत असताना ते कोणाची तरी सुपारी घेऊन आंदोलन करत होते असंच आता म्हणावं लागेल, अन्यथा इथे ते गेले असते. इतकं स्पष्टपणे त्या ठिकाणी थेट, तिथे तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने वृक्षतोड झाली, इथे तर थेट मँग्रोव्जची कत्तल कुठलीही परमिशन न घेता इल्लिगली बेकायदेशीर होते आहे. अशा या परिस्थितीमध्ये हे जे काही चाललेलं आहे पूर्ण चुकीचं. सर, या ठिकाणी झाडं तर तोडली जात आहेत पण हा संपूर्ण परिसर जो आहे तो समुद्र किनाऱ्याचा परिसर आहे, तर समुद्राच्या तो किनारपट्टी तिकडे देखील भर टाकले जात आहे. पूर्णपणे सगळंच याच्या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भातले सगळे नियम तोडले जात आहेत.